माननीय साहेब सांगतील तिकडे सांगा. सगळ्या गोष्टी होती. माझ्याकडे डबल टाईम आहे. व्यासपीठावर मंडळी विनंती घ्या. अजून माझ्या बायकोला बोलायचं होतं, मी आदेश घेतला, दोघांच्या वतीने मी बोलणार आहे. आज गोष्ट नाही, गोष्ट सांगितल्याशिवाय मजा नाही. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आणि मातोश्री या आपल्या कार्यालयामध्ये वरती पाहिल्यानंतर प्रकाश सुद्धा कुठल्या कार्यक्रमाला कुठला असावा अशा प्रकारचं नियोजन. आणि ज्यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत ते आमच्या सर्वांचे आवडते सर्वांचे आवडते आणि जास्ती करून आमच्या राजश्रीचे आवडते. या ठिकाणी आमचे आनंदभाऊ भुजबळ यांचा अविश्य चिंतनाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. या ठिकाणी डोले सरांनी सांगितलं, मला सकाळी गावात सकाळपासून सुरू झालंय. डोले साहेब सुरुवात करताना आशा तयार होती आणि कार्यक्रमांची सांगता करतानाही आशा तयार आहे. म्हणजे असं बरोबर पाहिजे, असं मैत्रीचं नातं पाहिजे. सुरुवात सुद्धा नेत्याच्या असते हो, दोन दोन वेळा वेळ मिळावा, वेळ मिळाला नाही वेळ काढावा लागतो. अशा आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्माननीय आशाताई बुचकी आणि आमचे दुसरे नेते आमच्या आदिवासी पट्ट्यात संपूर्ण आदिवासी भागात ज्यांची वेगळी ओळख, मग ते वेगळी ओळख करण्याचं काही कारण असं. निवडणूक आली ते वाघाबरोबर होते, त्यांनी गाडी वाघवाना. आज आदिवासी दिन आहे, आमचे सर त्यांच्या शालेय म्हणजे शासकीय याच्यात बोलले गणवेश, आम्ही यांचा आदिवासी ड्रेस म्हणून, कारण देश तसा वेश बदलले पासलाच पाहिजे. आणि ते आमच्या लांडे साहेबांना अगदी अवगत झाले, कुठल्या वेळेला जिकडे वारा असेल तिकडे उपणायचं, परंतु एका अशा काही बरोबरच आहे. त्यांच्या भाषणात ते नेहमी सांगतात, आमचा व्यापार दोन आहे पण गल्ला एक आहे. माझे एक म्हणणे माझ्या लांडे साहेब, अहो गल्ला एक असला तर व्यापार सुद्धा एक केला पाहिजे, त्यात मोठी महत्व वाढणार. व्यापार ज्या वेळेला एकत्र येईल त्यावेळेला निश्चितपणे दोन महात्मा किंवा दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर मोठं कार्य आपल्या हातून या तालुक्यात घडणार आहे. आणि त्या कार्यामध्ये आपला सहभाग हा अतिशय महत्वाचा असणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या भाऊंनी सांगितलं, आशाताई बरोबर सावली सारखी डावे उजवे असं तुम्ही काही म्हणा, आम्ही आहोतच. आणि संतोष नाना खैरे त्यांचं तितकंच आमच्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम करतात. आणि ताईबरोबर सावली सारख्या आहे, कधी रथ चालक होतो, आम्ही सर्व कामं करणारी माणसं ताई सोबत आहेत. वेळ पडेल जिथं अडचण येईल नवानी साहेब तिथं आम्ही उभे राहणार आहे अशातले आमचे नाना. त्याचप्रमाणे ज्यांनी आता थोडक्यात शुभेच्छा दिल्या आमचे राजूभाऊ मेयर, का थोडक्यात शुभेच्छा दिल्या काय कळलं नाही. ते मोठ्या गावचे सरपंच, वजनातले सरपंच येत आहे म्हणले, परंतु त्या वजनात काम आहे. जरी ते कमी बोलले असतील पण काम मात्र नक्की वजनात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आमचे अमोल भाऊ लांडे, लांडे साहेब मागच्या वेळेस आमचे अमोल भाऊ प्रचारला आमच्या बरोबर होते, परंतु यावेळेस त्यांना राहता येणार नाही, कारण लांडे साहेबांचा प्रचार आम्हाला करावा लागणार आहे, त्यांना वेगळ्या बाजूला जावं लागणार आहे, कारण ते राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे नेते. त्यावेळेला पुता आपले पुत्र प्रेम किंवा पिता प्रेम तुम्हाला आढळ येईल, परंतु लांडे साहेबांचं काम आम्ही निश्चितपणे भविष्याच्या काळात पण करणार आहोत, कारण लांडे साहेब आमच्या समोर येत आहे. त्याप्रमाणे संतोष भाऊ माझी पंचायत समिती सदस्य, ते आल्या आल्या खाली बसले. आम्ही इकडे भाऊला खुणवतोय, वाघ साहेबांना वर बोलावा, वाघ साहेबांना वर बोलावा. आणि त्यांनी पण आता स्पष्टच सांगितले, जातो माणूस हवेच्या जोगात, ते सुद्धा सर्व मंडळी अमोल भाऊ बरोबरच आहे. त्याचप्रमाणे आमचे दुसरे, आम्ही ज्याला दुसरं वादळ म्हणतो, जसं इकडं मोठं वादळ आहे, परंतु ज्यावेळेस नवीन वादळ तयार होतो आणि ते वादळ आपल्या बरोबर असल्यानंतर आमचे खरे पंडित भाऊ मेहमान सकाळपासून
पंडित भाऊनी काय केलं, आदिवासी दिन आहे, आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी आलं पाहिजे हा आग्रह करणारा माणूस सकाळून 8 वाजल्यापासून आमच्या गाडीत बसून येईल. आणि लांडे साहेब आम्ही तांब्याला कार्यक्रम केला, त्याच्यानंतर केळी या ठिकाणी कार्यक्रम केला, आणि मग पुढच्या कार्यक्रमाला बरं ते फक्त आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाला थांबत नाही, तिकडचे झाले का नारंगवलं जातं, तुम्ही फक्त आदिवासी समाजात राहता, अवघड काही येईल आरक्षण पडायचंय पुढे बरं लागेल काही येईल सगळीकडे फिरा, काही बरोबर असल्यावर कुठेही नंबर लागू शकतो याची काही अडचण नाही. त्यामुळे असे आमचे पंडित भाऊ, त्याचप्रमाणे समोर बसलेले आणि आमच्या वाणी साहेबांनी सांगितले हिराताई समर्थ. अहो आम्ही एका पॅनलमध्ये निवडलेलं अशा ताई हिराताई समर्थ का असू नये, एखाद्या महिलेवर जर अन्याय होत असून तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आशाताई करते आणि आशाताईच्या कार्यकर्त्यांनी का पाठीमागं करू नये. त्यामुळे अशा सुरेखा गांधळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आमच्या अमोलगावच्या मिवणीबाई आणि विशेष करून ज्यांच्या डोळ्यात फार ते आनंद आहे, माझं लक्ष आमच्या मामीकडे आहे, मामीच्या डोळ्यात भाऊनी बोललं का डोळ पान होते, माझं लक्ष बारीक आहे. परंतु मामी आपण म्हणत असतो ना पुत्र हो आयसा गुंडा त्याचा तिन्ही लोकही झेंडा, त्यामुळे आपल्या पुत्राचा दंडाला आपल्याला अत्यंत समाधान वाटते. त्याचप्रमाणे आमचे अमोल भाऊचे वडील चंदू मामा आम्ही त्यांना मामाच म्हणतो आणि असे आमचे मामा. त्याचप्रमाणे वाणी साहेब अमोल भाऊचा माझा परिचय कधीपासून सांगायचं झालं तर अमोल भाऊ 6 वर्षाचा होता तेव्हापासून जाईल, त्याच्यामुळे अमोल भाऊ शाळेत कसा जायचा कसा वागायचा त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार मी आहे. आमच्या राजश्रीला असं आलं पण आमचा सपोर्ट होता मामा म्हणायचे असं काय चालतंय, म्हणजे चालते आज त्याचा मामा आणि माय वर 2-4 महिने मामल्याच्या मामाला आनंद झाला असं मामाने सांगितलं. मामा कसं काय म्हणजे अतिशय सुंदर जेवण तर आमचे राजश्री असं बनवते, म्हणजे त्यावेळेला सांगितलं इतकं सुंदर बनवते का समाधान, म्हणजे सुकन्या पण चांगल्या घराण्यातले आणि आमच्या बजरंग शेठचं नाव तर काय या परिसरात होत. अशा सर्व उपस्थित आणि समोर बसलेले अनेक गावचे सरपंच आले, अनेक गावचे उपसरपंच आले, येणारे गावचे बरेचसे मंडळी या ठिकाणी आले. वाणी साहेब आपल्याला खुर्ची बसायला जागा नसती, आपल्याला खाली टाकावं लागलं असते, परंतु अमोल भाऊ सकाळ धरून काल धरून आम्ही सांगतोय, अमोल भाऊ सांगतोय का कार्यक्रमाला गर्दी करू नका, कार्यक्रम केला तर आपल्याला बरोबर नाही, कोरोनाचं संकट आहे म्हणून या ठिकाणी कमीत कमी वेळात जास्त आलेले लोक. त्याप्रमाणे या ठिकाणी पाठीमागं बसल्यापैकी आमचे संदीप भाऊ आहेत, विशाल भाऊ आहेत, महाराज आहेत, आमचे दिलीप भाऊ भगत आहेत, अनेक मंडळी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देणार आहे. पण अमोल भाऊचा जीवनपट सांगायचं झालं तर तात्ता कार्यकर्ता आणि फास्ट, कुठलंही काम असेल तर फास्ट. आता खरं म्हणलं ना वाणी साहेब कोरोना पुरस्कार, कोरोना योद्धा अनेक जणांना दिले, पण कोरोनात खरं काम कोण करीत होतं हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि अमोल भाऊ काय करीत होतं रातच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत ज्याचे फोन येतील त्याचं करून बेड पाहिजे, ताईलाही झोपून देत नव्हता आणि त्यालाही झोप लागत नव्हती. बरं हे सगळे गाडीतले नाही झोपले आम्हाला कशी झोप लागत, विनाकारण करत पण आम्हाला जागावं लागलं, एवढं एका चांगल्या कामाचे साक्षीदार नक्की आम्ही आहोत. या ठिकाणी अमोल भाऊ बद्दल जर बोलत राहिलं, परंतु अमोल भाऊची पत्नी राजेश हिचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. वाणी साहेब ज्यावेळेस माणूस बाहेर पडतो ना त्यावेळेस आमच्या घरच्या कुटुंबाची जबाबदारी ही अतिशय सुंदर आणि अतिशय जबाबदारीने पार पाडली त्या राजश्री ताई आणि आमचे मामा मामी. परंतु एक आमच्या मामाचं आणि या कुटुंबाचं भुजबळ कुटुंबाचं साधारणतः 35 वर्षापासून माझा संबंध स्वच्छता टापटेप आणि घरापुढं फुलझाडं शोची झाडं हे आमच्या मामांचे गुण याच्यात उतरले, म्हणून आता आपण सकाळी झाडं वृक्ष लागवड केली. परंतु त्या परंपरा रक्तात यावं लागती ती त्याच्या रक्तात आमच्या मामांचं मामींचं गुण उतरलेले आहे. येणेरं चांगलं असावं सुंदर येणेरं. आता मला वाटतं किटीवेअर आमच्या आशाताईच्या माध्यमातून 550 किटीवेअर बांधारे 550-100 झाले असतील निश्चित आकडा मला माहीत नाही, परंतु कुठल्याच किटीवेअरवर गेलं त्याच्यावर जे फ्लेअरच्या वर काढलेलं असतो त्याला एक डिझाईन कलरचा बांधारा पहिला मी पाहिला असून तो अमोल भाऊनी बांधलेला सकाळी आम्ही त्या ठिकाणी, म्हणजे ते काम करायचं ना काटेकोरपणाने करायचं, सुंदर करायचं, चांगलं दिसेल असं करायचं, मन लावून करायचं आणि कमीत कमी वेळात करायचं हे अमोल भाऊकडून शिकण्यासारखं आहे. आता अनेक मंडळींना शुभेच्छा अमोल भाऊंना दिल्या, भविष्य काळाच्या पुढच्या काळाच्या आरक्षण हे काय आपल्याला माहीत नाही,
कोण कोणाबरोबर लांडे साहेब आमच्या बरोबर येणार काय काही होऊ शकतो. आता आहेत बरं, आता आपल्या बरोबर आहे, कारण त्यांच्या भाषणात ते नेहमी सांगतात आम्हाला पक्ष नाही असं तयला आम्हाला, आम्ही लोक भाऊ बहीण, मोठी बहीण आणि बारका भाऊ. नक्की ना मी बोलतोय चुकतोय का नाही सुधरून घेऊ बा विषय बघला तसं काय नाही, तो सगळं रेकॉर्ड होणार पण ते असणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू नका मला अजून थोडं बोलायचंय नाही नाही ओके ओके ओके. या ठिकाणी अमोल भाऊ तुम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्व मंडळी म्हणजे बाकीची लोक नाही घेऊन आलो कोरोना पण घरातले सगळे आलो आणि आमचा नातू सुद्धा आलाय त्याला ते वाणी साहेबांची काही चटकला इकडत नाही देखील मी असं फोटो धरून आडवा धरून राहते पुढे उभा. वाणी साहेब तुम्हाला नक्की प्रतिस्पर्धी पुढच्या काळात होतो काय मला असं वाटतंय. आणि सकाळ धरून या कार्यक्रमाची रूपरेषा दोन चार दिवस अगोदर जाहिरात द्यायचं काम लोक कमी आहे ठीक आहे, पण वाणी साहेबांचं काम अतिशय सुंदर, कारण वाणी साहेब म्हणलं आमच्या उद्यावरून साहेबांनी नावच पाडले त्यांना, ज्याला कोणी नाही वाली तिथे आहेत आमचे सुरेश वाली, परंतु ज्याला वाली नाही त्याला आहे आणि ज्याला वाली आहे त्यांच्याही बरोबर सगळे असतात. त्याच्यामुळे वाणी साहेब तुम्ही सर्वांच्या, त्यामुळे मी अमोल भाऊला माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे पंचायत समिती जुन्नरच्या वतीनं आता ज्या ज्या व्यक्तींना या ठिकाणी बोलायला मिळणार नाही या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तुमच्या मनोकामना पुऱ्या होतील असं मला संतोष भाऊंनी सांगितलं, ज्यांनी सांगितलं त्यांच्या मातर्फे सांगितलं पाहिजे, पण त्या आशयताईच्या माध्यमातून होतो म्हणजे आता एक जबाबदारी तुमची नाही संतोष भाऊची आहे त्याप्रमाणे आशयताईची तर आहेच आहे. आता एक जबाबदार माणूस आपल्याकडे उपलब्ध झाला त्यामुळं कुठलीही तुम्हाला पुढच्या काळामध्ये अडचण येणार नाही. आणि आमच्या मामाचं मामीचं खरं कौतुक केलं पाहिजे, राजश्रीनं कुटुंब सांभाळलं तर 6 वर्षापासून मी पाहतोय सांभाळायला त्रास होता पाहिजे, तो मामालाही माहिती आहे मामीलाही माहिती आहे, त्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबाचा वाणी साहेब मी साक्षीदार आहे. पण मी तेव्हा लहानच होतो पण हे आमचे मामा मामी इकडे आल्यापासून जसे आमचे संबंध आहेत ते गेले 35 वर्ष असेच संबंध आहेत. अशा कुटुंबातील हा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहिलो, आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व मनोकामना सर्व राजकीय असतील तरी चालतील, तुमच्या कुटुंबाच्या ज्या ज्या काय असतील त्या असतील आणि सर्वांना विशेष करून आरोग्य लाभावा अशी मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहे. आणि दुसरी एक शुभेच्छा म्हणतोय मुलीच्या बाबतीत अमोल भाऊ कधी कमी नाही पडला, कारण मुलगी हीच शिकली पाहिजे. अमोल भाऊचा आता फार ताईंना फोन करत मुलीला कुठं घालायचं काय करायचं त्या म्हणतात का नाही मुलगी शिकलीच पाहिजे, पण ही परंपरा फार पूर्वीपासून परंपरा मला त्याची थोडीशी कळली ही परंपरा मुलीची परंपरा मुलीला पुढे नेणं हे काम संत सावता महाराजांनी केलेलं आहे, कारण त्या दिवशी नारंगावमध्ये मला अशी माहिती आहे संत सावतोबा महाराजांना मुलगा नव्हता एकच मुलगी मंगिताई होती आणि त्या मुलीचे वारस आता वसईकरांना दिलेले आहे. आणि हे कुटुंब संत सावता महाराज आणि दुसरे संत हनुमंत असे दोनच संत आहेत वाणी साहेब या भूतलावर. आपण जे संत म्हणतो सर्व संत श्रेष्ठच आहेत परंतु दोघांचा एक वेगळी ओळख आहे, हनुमंतांनी आपल्या हृदयात राम दाखवला परंतु संत सावतोबा महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाला त्यांच्या अरण्य या गावात हृदयात सापडलो असे दोन संत. आणि त्या संतांचा परंपरा म्हणजे मुलीचा तेव्हापासून आला आहे आणि त्याच वंशाचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी मुली शिकवा मुलींची पहिली शाळा काढली आणि त्याच वंशातले आहेत आमचे अमोल लोक. आमची मुलगी 99% मार्क पडले तिची इच्छा IAS अधिकारी व्हायची ती सुद्धा तुझी पूर्ण होईल पप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ह्या तुला शुभेच्छा देतो. आणि आता जास्त काही बोलत नाही वाणी साहेब या ठिकाणी थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, र
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।